नमस्कार, चेर इमोशन्स यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी खरं तर मराठी चित्रपट सृष्टीमधील अभिनेत्रीची व्याख्याच बदलून टाकली। पूर्वीच्या काळामधील मराठी चित्रपट सृष्टीमधील अभिनेत्री म्हटलं की एक सोजवळ, साधी किंवा वेंधळी बाई असं एक चित्र उभं केलं जायचं। पण या अभिनेत्रीनं चित्रपट सृष्टीमधील अशा अभिनेत्रींची प्रतिमाच बदलून टाकली आणि एक ग्लॅमरस, बोल्ड आणि तेवढीच खमकी अशी अभिनेत्री म्हणून त्या सर्वांसमोर आल्या। अशा या सर्वांच्या लाडक्या आणि सुंदर ब्युटी विथ ब्रेन अशा अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर। 90s दशकातील एक काळ गाजवणारी अभिनेत्री पुन्हा एकदा आपल्या भेटीस येणार आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमधून। ही मालिका स्टार प्रवाहवर थोड्याच दिवसामध्ये भेटीला येणार आहे। अनेक मराठी तसंच हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून आपलं नाव गाजवणाऱ्या आणि प्रेक्षकांना मनमुराद मनोरंजन देणाऱ्या अशा अभिनेत्रीबद्दल म्हणजेच वर्षा उसगावकर यांच्याबद्दल आज आपण चेर इमोशनच्या या विशेष व्हिडिओमधून पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। आजपर्यंत त्यांनी मराठीमध्ये 60 जास्त आणि हिंदीमध्ये 35 जास्त चित्रपटांमधून कामं केली आहेत। वर्षा उसगावकर या मूळच्या गोव्याच्या आहेत। माजी मंत्री अच्युत उसगावकर यांच्या त्या कन्या आहेत। वर्षा यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1968 गोव्यामध्ये झाला। त्यांचं शालेय शिक्षण गोव्यातूनच पूर्ण झालं। वडील राजकीय क्षेत्रात असताना देखील त्यांना राजकारणात जास्ता इंटरेस्ट नव्हता, पण त्यांना अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करायचं होतं। म्हणूनच त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपली पावलं पुढं टाकण्यास सुरुवात केली आणि त्यांनी निवडलं ते नाटकांचं करिअर। त्यांना अभिनयाची पहिली संधी मिळाली ती म्हणजे ब्रह्मचारी या नाटकापासून। ब्रह्मचारी या नाटकापासूनच प्रेक्षकांना तिच्यामध्ये असलेला आत्मविश्वास दिसून आला। ब्रह्मचारी या नाटकामधील एक सीन खूप गाजला, तो म्हणजे धबधब्यातला। असं नाटकाच्या सृष्टीमध्ये प्रथमच घडत होतं, पण हे शक्य झालं ते म्हणजे फक्त वर्षा यांच्यामुळे। ब्रह्मचारी या नाटकापासूनच प्रेक्षकांना त्यांच्यामधील एक उत्तम अभिनेत्री दिसून आली। या नाटकापासूनच त्यांच्या खरं तर करिअरला सुरुवात झाली। पियानो फॉर सेल हे नाटक सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड आवडलं। वर्षा यांच्याबरोबर या नाटकामध्ये किशोरी शहाणे यांनी सुद्धा काम केलं होतं। खरं तर या नाटकांपासूनच त्यांनी वंडर वुमन म्हणून आपली ओळख निर्माण केली। वर्षा उसगावकर यांचं चित्रपटांमधलं करिअर अजून चालू व्हायचं होतं, पण गम्मत जम्मत या चित्रपटापासून त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं। वर्षा यांना पहिला ब्रेक दिला तो म्हणजे डिरेक्टर सचिन पिळगावकर यांनी। ब्रह्मचारी या नाटकामधील काम पाहूनच सचिन त्यांच्यावर इम्प्रेस झाले होते आणि म्हणूनच त्यांनी या चित्रपटामध्ये त्यांना घेण्याचं ठरवलं आणि हा चित्रपट सुद्धा यशस्वी ठरला। गम्मत जम्मत या चित्रपटामध्ये साकारलेली त्यांची भूमिका सर्वांना खूप आवडली आणि मराठी इंडस्ट्रीमधील नायिकेची व्याख्या त्यांनी बदलूनच टाकली। पहिल्यांदाच एक बिंदास्त आणि बोल्ड अशी भूमिका करणारी अभिनेत्री चित्रपटसृष्टीला मिळाली होती। त्यानंतर त्यांनी खट्याळ सून नाठाळ सासू या चित्रपटामध्ये काम केलं। या चित्रपटामध्ये त्यांनी एका सुनेचं पात्र साकारलं होतं। बिंदास्त वागणारी, कोणतेही बंधन न बाळगणारी अशी ही सून त्यांनी उत्तम साकार केली होती। वर्षा या त्यांच्या प्रत्येक भूमिकेमध्ये काहीतरी नवीन करून दाखवण्याचा प्रयत्न करत असतात। मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेली एक उत्तम अभिनेत्री ती दिवसेंदिवस अधिकाधिक अभिनयामध्ये फुलत गेली। पुढे जाऊन त्यांनी हमाल दे धमाल, मुंबई ते मॉरिशियस, लपंडाव, आत्मविश्वास, आमच्यासारखे आम्ही, एक होता विदूषक, बायको चुकली स्टँडवर, अफलातून, पैज लग्नाची, सवत माझी लाडकी, हुतुतू, शेजारी शेजारी अशा अनेक चित्रपटांमधून यशस्वी भूमिका साकार केल्या। नुकत्याच काही वर्षांपूर्वी आलेल्या दुनियादारी या चित्रपटामध्ये सुद्धा त्या आपल्याला दिसून आल्या। मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा एक काळ गाजवला आहे आणि आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली आहे। दूध का कर्ज, हनीमून, हत्या, तिरंगा, शिकारी, साथी, दिलवाले कभी ना हारे, बेटा हो तो ऐसा, घर जमाई या हिंदी चित्रपटांमध्ये कामं केली आहेत। चंद्रकांता या मालिकेनं त्यांना छोट्या पडद्यावर ओळख निर्माण करून दिली। या मालिकेमध्ये त्यांनी एका नागिणीची भूमिका साकारली होती। त्या नागिणीचं नाव रूपवती असं होतं।
ही भूमिका त्यांची प्रेक्षकांना खूप आवडली. त्या बोलताना सांगतात की मला सरपटणाऱ्या प्राण्यांचा खूप तिटकार आहे, पण त्यांनी ही भूमिका अगदी लीलया साकार केली होती. तसेच त्यांनी अलविदा डार्लिंग, कही देर ना हो जाए, आकाश झेप, एकमेकांसाठी, जमाई राजा, झाशी की राणी, तुझ्या विना, गायत्री महिमा, विष्णू पुराण, मन उधाण वाऱ्याचे, मड्डम सासू धड्डम सून यांसारख्या मालिकांमध्ये कामं केली आहेत. गोव्याला असताना त्यांनी मांजरेकर बाईंकडून कथ्थकचे शिक्षण घेतले आहे. तसेच त्यांना गायनाची देखील खूप आवड आहे. त्यांचा आवाज खूप सुंदर आहे. त्यांचा विवाह अजय शर्मा यांच्याशी झाला आहे. त्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांच्यासोबत दिसून येतात. अनेक रियालिटी शोमध्ये सुद्धा त्या आपल्याला दिसून येतात. दिसायला सुंदर, हुशार, अभिनयामध्ये अव्वल, गायन, नृत्य अशा अष्टपैलू अभिनेत्री म्हणजेच वर्षा उसगावकर. लवकरच पुन्हा त्या आपल्याला स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमधून भेटीस येत आहेत. नंदिनी यशवंत शिर्के पाटील ही भूमिका साकार करताना त्या खरंच उत्तम दिसत आहेत. आता हेच बघणं बाकी आहे की या मालिकेमधून त्या त्यांच्या अभिनयाची जादू कशा पद्धतीनं प्रेक्षकांवर करतात. तर लवकरच येणाऱ्या मालिकेबद्दल आणि वर्षा उसगावकर यांच्या अभिनय प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या वेगळ्या स्टोरीज, लव्ह स्टोरीज आणि बायोग्राफीज जाणून घेण्यासाठी चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.